नमस्कार मित्रांनो माझं नाव हनुमंत भाऊसाहेब दरवडे आणि मी मागील व्हिडिओमध्ये डांगर भोपळाविषयी माहिती सांगितली होती आत्ता आज करेक्ट एक महिना झालेला आहे डांगर भोपळा लावलेला मी आणि अशा परिस्थितीने वेलांची वाढ झालेली आहे आणि माझं टार्गेट आहे तीस ते चाळीस टन एकर उत्पन्न काढण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे मी आणि अशा प्रकारे झाडांची ग्रोथ झालेली आहे तर मी तुम्ही बघा हे अशा प्रकारचे वेल लांबलेले आहेत ला तर मी आता एकरी पंचवीस चिकट सापळे लावलेले आहेत ला तर हे एकर आहे मी डांगर भोपळा लावलेला एकर आहे हा आणि अशा प्रकारे एक महिन्यात एवढी प्रका अशा प्रकारे वाढ झालेली आहे तर मी भोपळ्याला आठ दिवसाला म्हणजे पंचवीस दिवसाचा भोपळा झालता तर वाढ तिथून पुढे आठ दिवस चार दिवसाला चार दिवसाला एकोणीसशे एकोणीस हे ॲसिड सोडले नंतर परत चार दिवसानी परत मी एकोणी एकोणीसशे एकोणीस आणि जेब्रली ॲसिड सोडलं आणि नंतर परत चार दिवसांनी चार दिवसांनी परत पंधरा पंधरा हे नवीन नेचर कंपनीचं आहे मायक्रो फर्टिलायझर त्याच्यात मायक्रोन्युट्रेन आहेत आणि मायक्रोन्युट्रेन आहेत तर अशा प्रकारे मी ते ती सोडलेलं तीन दिवस दोन दिवस झालेलं आहे पंधरा पंधरा सोडलेलं आणि मी फवारणी आत्ता ह्याला थ्रिप्स नाही दिसत असे थोडे आहेत पण एवढे काही दिसत नाही तर मी थ्रिप्ससाठी फवारणी कॉन्फिडर आणि नंतर परत बायो तीनशे तीन हे दोन फवारलेले आहेत आणि आता परत तिसरी फवारणी आणलेली आहे की टाटा मानिक आणि रोगर हे दोन्ही एकत्र घेतले आहे टाटा मानिक अर्धा ग्रॅमनी घेतलेला आहे रोगर दीड मिलीनी घेतलेलं म्हणजे आणलेलं आहे घेण्यासाठी तर अशा प्रकारे झाडांची ग्रोथ झालेली आहे आणि नंतर थोडा करपा जाणवलेला आहे हे काय अशा प्रकारे करपा जाणवत आहे तर करप्यासाठी मी स्ट्रॉंगच फवारणी घेतलेला आहे शक्यतो मी सगळ्या का मी काय अशा की अशा प्रकारे थोडा करपा जाणवत आहे नागाळीचं प्रमाण आहे तर नागाळीला बायो तीनशे तीनशे तीश फवारणी घेत गे आहे त्यामुळं तो बंद पडले आहे नागाळी पण करपा आहे तर करप्यासाठी मी कवच एक ग्रॅमनी घेतलेला आहे आणि एम एस्टार अर्धा मिलीनी घेतलेला आहे करप्यासाठी तर तस करपा थांबलेला आहे सध्या त्यामुळे करप्याचं काय आता राहिलेलं नाही काही तर अशा प्रकारे मी नियोजन केलेलं आहे नंतर आता नंतर परत आता हे काय अशा प्रकारे आता तुम्हाला दाखवतो तु, कळी लागलेली लागायला लाग सुरुवात झालेली आहे हे पहा बघा इथं कळी दिसत आहे तुम्हाला इथे कळी लागलेली आहे एक दोन तीन एक चार पाच अशा प्रकारे आता कळी लागायला सुरुवात झालेला आहे तरी आता फोटव्यासाठी मी घेतलेला आहे पंधरा पंधरा तीन फोटव्याचं काम करत आहे हो का तर आता फोटो होऊ श होईन फोटव्याला काय अजून मी काम केले नव्हतं फोटोयावर पण आता आणलेलं सोडलेलं आहे दोन दिवस झालेले आहे तिसरा दिवस आहे फोटव्यासाठी सोडलेलं तर फोटो झाल्यावर तुम्हाला मी परत एक नवीन व्हिडिओ टाकेन आणि त्यात तुम्हाला अजून माहिती देण्याचं विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करीन तर तुम्हाला माहिती कशी वाटली जर छान वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर पर्यंत पोहोचण्याच्यासाठी शेअर करा तर मित्रांनो चॅनलला व्ह्यूज भर भरपूर भेटतात पण सबस्क्रायबर काय होत नाहीत तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत जातील आणि मी आता पावणेकर कार लावणार आहे पंधरा चारच्या नंतर लावणार आहे तर मी त्याचे बी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद